अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा मुद्दा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीवरून मंदिरामुळे कोरोना जाणार नाही असं विधान केलं होतं. त्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. यामुळे राज्यासह देशभरातून याचा निषेध व्यक्त केला जात असून रामभक्तांनी याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्याचा पत्ता टाकून प्रभू श्रीराम नावाचे पत्र पाठवत अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला आहे. देशाचे जाणकार नेते ज्यांच्याबद्दल सर्व महाराष्ट्रामध्ये तरुण वर्गामध्ये ज्यांच्याबद्दल आदर आहे असे असणारे शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जे राम प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या संदर्भामध्ये जे विधान केलं या विधानांमुळं सर्व राम भक्ताचा आमच्यासारख्या तरुणांचा या गोष्टीमुळं त्यांच्या या विधानामुळं आमच्या भावना त्या ठिकाणी दुखावल्या गेल्या. निश्चित पवारसाहेबांकडून अशा प्रकारचं विधान करणं हे अपेक्षित आम्हासारख्या युवा वर्गाला नव्हतं, त्यामुळं रामभक्तांच्या भावना या ठिकाणी दुखावल्या गेल्या. आणि शरदचंद्रजी पवारसाहेबांना आम्ही काही समजून सांगावं एवढे मोठे निश्चित आम्ही नाहीत, त्यामुळं आज आम्ही सर्वांनी त्यांच्या विधानाचा निषेध म्हणून प्रभू श्रीरामांचं नाव पत्रावर लिहून त्यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर हे सर्व पत्र आम्ही आत्ता पाठवले आहेत. ज्या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही आंदोलन केलंय युवा मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष विक्रांतजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं आंदोलन सुरू आहे. जालना आणि परभणी जिल्ह्यामधून देखील 20,000 पत्र हे शरदचंद्र पवार साहेबांना आम्ही या ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या नावाने लिहून पाठवणार आहोत. यामधून आमची भावना एकच आहे की प्रभू रामचंद्र पवार साहेबांना या विषयी सद्बुद्धी देईल आणि राम मंदिराच्या संदर्भामधला त्यांचा जो संकुचित राजकारणाचा दृष्टिकोन आहे तो बदलायला मदत या निमित्ताने प्रभू रामचंद्र त्यांना देईल अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी वाटते. त्यामुळे आम्ही सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी या पद्धतीने आंदोलन केलंय. मंजुषा काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, परतूर.